अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जेत आहेत ना बाळांनो? मी आज आहे ना झटपट छान सगळ्यांची आवडती रेसिपी दाखवणार आहे. वळका भाऊ, कोणती आहे ती रेसिपी? बाळांनो, मी आज तुम्हाला आहे ना वल्ली भेळ बनवून दाखवणार आहे. मी जी भेळ तुम्हाला बनवून दाखवणार आहे ना, ती भेळ आहे ना आमच्याकडे आठवडी बाजारात मिळती, तशी तुम्हाला भेळ मी बनवून दाखवणार आहे. आमच्या गावातला बाजार दर रविवारी असतो, ते सकाळी 7 भरत 10 संपून जातो. आमच्या गावचा छोटासा बाजार असतो, भाजीपाला तो पण ताजा ताजा विकायला येतो आणि ते बी गावरान. बाळांनो, तुम्ही मला कमेंट मध्ये विचारतात का आजी तू कुठे राहती. मी अहमदनगर मध्ये एक छोटस खेडेगाव आहे, सारवाळा कासा, मी तिथं राहते. बाळांनो, आपण बोलत बसत आपली वल्ली भेळ कधी बनवायची? हे पाया वाटीमध्ये मी मोड आलेली मटकी घेतली, आता मी गॅसवर कढई ठेवली, त्याच्यात एक पळी तेल घालू ना, चांगलं गरम झालं ना मग त्याच्यात एक चमचा हळद घालू. आता हळद आहे ना त्याला चांगली तळली, आता याच्यात ना मटकी घालून तिला परतून घेऊ. आता हिला चांगलं परतून घेऊ. थोडस मीठ घालू, हिला ना 2-3 चांगलं परतून घेऊ, ज्यादा पण नाही शिजवायची. ह्या पाहता ही मटकी शिजली, वल्ली भेळीसाठी मटकी तयार आहे. आता आहे ना आपण भेळी बरोबर खायला हिरवी मिरच्या तळून घेऊ. हे पा, मिरच्या ना अशा 2 तुकड्यात कापून घेतल्यात. आता गॅसवर आहे ना मी कढई ठेवली, त्याच्यात अर्धी पडी तेल घालू. आता या तेलात आहे ना हिरवी मिरच्या घालून यांना तळून घेऊ. तेल बी ज्यादा नाही टाकायचं. आता मिरच्यांना ना चांगलं तळून घेऊ. याच्यात ना थोडस मीठ घालू. पा बाळांनो, आपली भेळी बरोबर खायला हिरवी मिरची तयार झाली. मला तर लई आवडती. चला आता आपल्या वल्ली भेळीची तयारी जवळजवळ झाली. आता आपण भेळीसाठी ना हळद मिठाची मुरमुरे तयार करू. आता मी ना गॅसवर कढई ठेवली, त्याच्यात थोडं तेल घातले, त्याच्यामध्ये ना मुरमुरे घालू. आता याच्या 1 हळद घालू, थोडस मीठ घालू. आता या मुरमुऱ्यांना मध्यम गॅसवर 3-4 गरम करू. मुरमुरे ना गरम केल्यामुळे ना मस्त कुरकुरीत बनत आहेत आणि खूप भारी लागत आहेत खायला. पा किती मस्त पिवळसर मुरमुरे दिसत आहेत. तुम्ही हळद मिठाचे मुरमुरे आहेत ना असे जरी खाल्ले ना तर खूप भारी लागत आहेत. हे ताटलीमध्ये ना मी फरसंग घेतलंय. भेळ बनवायला ना मी असं मोठं पातेल घेतलं आणि याच्यामध्ये ना भेळ व्यवस्थित मिक्स करता येते आणि सांडत पण नाही. आता या पातेल्यामध्ये ही फरसाण घालू. ही फरसाण आहे ना बाळांनो मी बाजारातून विकत आणलंय आणि तुम्हाला जी आवडन ती फरसाण घ्या. वल्ली भेळीमध्ये घालायला हिरवी चटणी बनवूया. हिरवी चटणी बनवायला मी तर 4-5 मिरच्या घेतल्यात, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, चमच्याभर बारके जिरे घेतलेत, चवीप्रमाणे मीठ घेतलंय आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली. आता याला आहे ना मिक्सर मध्ये घालून थोडं थोडं पाणी घालून वाटून घेऊ. पा अशी दाडसर वाटून घ्यायची, जास्त पातळ नाही वाटायची.
चला आता हिरवी चटणी पण तयार झाली. वल्ल्या भिळीत घालायसाठी मी आंबट गोड चिंच चटणी बनवून घेतली. ही चिंचची चटणी बनवायला ना मी चिंच 4-5 तास पाण्यात भिजून घेतल्या आणि मग त्याचा गर काढून घेतला. मग कढई मध्ये तो गर घातला आणि त्याच्यात थोडं पाणी आणि गुळ घातला. त्याच्यात लाल तिखट मीठ जिरा पावडर घातली आणि चिंच गुळाची चटणी बनवून घेतली. ही चिंच चटणी वल्ली भिळच काय कोणच्या पंचाट बरोबर खाऊ शकतात आणि फ्रीज मध्ये बी महिनाभर व्यवस्थित राहते. आता याच्यामध्ये 3 वाट्या मुरमुऱ्या घालू. वल्ले भिळ मध्ये ना मुरमुऱ्या जास्तच घालायच्या मग भिळ खायला खूप भारी लागती. वरती बारीक आपल्याला कांदा घालू. बारीक कापलेला टमाटे घालू. आता या हळद मिठाची मटकी घालू. वरून ही बारीक कापलेली कोथिंबीर घालू. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे पहा मी आता याला आहे ना चांगलं मिक्स करून घेतलंय. आता याच्यात आपण चिंचचं पाणी घालू. तुम्हाला ना वल्ली भेळ किती वल्ली वल्ली पाहिजे त्याच्या प्रमाणे चिंचचं पाणी घाला. काहींना ना जास्त वल्ली भेळ आवडती काहींना कमी वल्ली भेळ आवडती त्याच्या प्रमाणे तुम्ही पाणी घालायचं चिंचचं. नंतर हिरवी चटणी घालू. हिला पण अशी व्यवस्थित घालायची. आता याला आहे ना चांगलं मिक्स करून घेऊ. आता वल्ली भेळ चटपटीत बनवायला आपण काही त्याच्यात मसाले घालू. लाल मिरची घालू. आता आपण याच्यात थोडं मीठ घालू. आणि मीठ आहे ना थोडसकच घालायचं. याच्या आधी आपण सगळ्यात मीठ घातलेलं आहे. नंतर आहे ना हे चाट मसाला घालू. पुन्हा या भिळीला आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पाहिलं का बाळांनो वल्ली भेळ बनवायला किती सोपी आहे. पा आपली भेळ किती मस्त झाली. तुमच्या तर नक्की तोंडाला पाणी आलं असं. पण थांबा जरा बाळांनो आता वल्ली भेळ आहे ना आपण खायला घेऊया. बाळांनो आपल्याकडे काळा मसाला आहे तरीची लाल मिरची पण आहे आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय. कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली. कांदा लसूण मसाला आहे ना गाय गडबडीच्या कामाला खूप उपयोगी आहे. पटकनी घालायचा कोणती पण भाजी बनवायची. भाजी ना इतकी भारी बनती ना एकच नंबर बनती. आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी घ्यायची असं ना ह्या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना तर ह्याच नंबरला हाय मेसेज करा. मग तुम्हाला किमती पण समजते. आतापर्यंत ना लय बाळांनी मसाला आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी घेतली. त्यांना खूप आवडली. तुम्ही भी घ्या तुम्हाला भी आवडत. तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी कशी वाटली हे आजीला सांगायला विसरू नका. नक्की नक्की सांगा बर का. हे पहा मी 2 डिश घेतल्या. ठेल्यावर तुम्ही ह्या डिश मध्ये खाताना वल्ली भेळ आमच्या इकडे कशी भेळ खातात ते पण दाखवते. तर पहा मी कागदाचा तुकडा घेतलाय. आमच्याकडे आहे ना अशी कागदावर भेळ येते. आता डिश मध्ये वल्ली भेळ घालू. आता एक डिश भरून झाली. आता ही दुसरी भरू. पहा आपली भेळ किती छान दिसते.
आता एक अगदाव पण घालू पा. अगदी विकतच्या भेळी सारखीच आपली वल्ली भेळ तयार आहे. आता ह्याच्यावर बारीक आपल्याला कांदा घालू. आता कांदा घालून झालाय. आता ह्याच्यात बारीक कापलेली कोथिंबीर घालू. मी ना सगळ्यात कोथिंबीर घातली. आता ह्याच्यात थोडीशी मटकी घालू. सगळ्यावर मटकी घालून घेतली. ही जिरू नंबर शेवी आहे. आता सगळी या पिळीवर घालून घेते. मी आता बिळी बरोबर खायला हिरव्या मिरच्या ठेवते. आता हिरव्या मिरच्या आहेत ना ठेवून झाल्यात. पा बाळांनो किती छान दिसते आपली वल्ली भेळ. बाळांनो मी तुम्हाला आहे ना थोडी वल्ली भेळ खाऊन दाखवते. वा लईच मस्त झाली. चटपटी थोडीशी आंबट गोड तिखट लागून राहिली. मला तर लई आवडली. एकच नंबर झाली. मग या बाळांनो आठवडा बाजारातली वल्ली भेळ खायला आवडली का मग तुम्हाला? चला बरं पटपट लाईक करा आणि शेअर पण करा. चॅनेलला माझे आहे ना सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का. हसा खेळा खूप खूप मजा करा. आणि आजची सारखी आहे ना ही झटपट वल्ली भेळ बनवून खा. तुमची वल्ली भेळ कशी झाली आजीला आहे ना कमेंट करून नक्की सांगा. विसरू नका बरं का. बाळांनो ही वल्ली भेळ बनवलेला लगेच खा. तर टेस्टी लागे ती खायला. खूप वेळाने खाल्ली ना भेळी तर मग मऊ पडती नाशी सादळती खायला बी कोडी कोडी लागती. म्हणून आहे ना लगेच बनवा लगेच खा. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला.